सोलापूर जिल्ह्यातील करमाळ तालुका येथे परांडा करमाळ मार्गावर पांडेजवळ आज बुधवारी पहाटे 5:30 सुमारास भीषण अपघात झाला आहे. कंटेनर व कारमध्ये झालेल्या या अपघातात चौघे जागीच ठार तर 6 जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातातील कार कंटेनरला धडकून रस्त्यापासून खाली जाऊन पलटली आहे. त्यात गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती समजताच करमाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना करमाळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील कार ही गुलबर्ग्याहून पांडेमार्गे शिर्डीला देवदर्शनासाठी जात असल्याचे सांगितले जात आहे. पांडेजवळ आल्यानंतर त्यांच्या कारचा अपघात झाला. यामध्ये नवरदेव नवरी असल्याचेही सांगितले जात आहे. अपघाताचे कारण नेमके समजलेले नसून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पांडे येथील नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली आहे. श्रीशैल चांदेगा कुंभार वय 55, शशिकला श्रीशैल कुंभार वय 50, जेमी दीपक हुनशामठ वय 38 राहणार गुलबर्गा व शारदा हिरेमठ वय 67 राहणार हुबळी अशी ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर सौम्या श्रीधर कुंभार वय 26, कावेरी विश्वनाथ कुंभार वय 24, शशिकुमार त्रिशाला कुंभार वय 36, श्रीधार श्रीशाल कुंभार वय 38, नक्षत्रा विश्वनाथ कुंभार वय 8 महिने व श्रीकांत रामकुमार चव्हाण वय 26 अशी जखमींची नावे आहेत. अपघातग्रस्तांवर डॉक्टर गजानन गुंजकर व डॉक्टर कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. हा अपघात पांडे येथील फिसरेच्या बाजूला असलेल्या वळणावर झाला आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव.